भक्तो नमस्कार। या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण या चार राशीवाल्यांचे जीवन सूर्याप्रमाणे चमकवणारे आहे। मान सन्मान पद प्रतिष्ठेसोबत यांना होईल अपार धन पैशांची प्राप्ती। भक्तो या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण मेष राशी आणि अश्विनी नक्षत्रामध्ये घडून येणारे आहे। तसे तर सूर्यग्रहण एक खगोलशास्त्रीय घटना नक्कीच आहे, परंतु भारतीय परंपरेत धार्मिक व ज्योतिषशास्त्रामध्ये याचे खूपच अधिक महत्व मानले जाते। भारतीय शास्त्रांच्या अनुसार सूर्यग्रहणाला अशुभ घटना मानली जाते। या घटनेचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात या दोन्ही प्रकारचा प्रभाव पडतो। वर्ष 2000 हे पहिले सूर्यग्रहण गुरुवारी 20 एप्रिलला लागणार आहे, जे की एक खग्रास सूर्यग्रहण असणार आहे, जे मेष राशीमध्ये लागणार आहे, जे की जवळजवळ 5 तास 24 मिनिटांपर्यंत राहील। सूर्यग्रहणानंतर शुभग्रह गुरुचे राशी परिवर्तन होईल, जे या सूर्यग्रहणाच्या प्रतिकूल प्रभावाला कमी करेल। परंतु भक्तो, या सर्वांचा प्रभाव या चार राशींवर सर्वाधिक दिसून येईल। या चार राशीवाल्यांसाठी हे ग्रहण आणि आजूबाजूस घडून येणाऱ्या ग्रहांचा प्रभाव लाभ प्राप्त करून देणारा राहील। जीवनामध्ये अशी वेळ वारंवार येत नाही, तर काय तुमची राशी यामध्ये समाविष्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या माहितीला अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा। पण तत्पूर्वी कमेंट्स मध्ये जय सूर्यनारायण टाइप करण्यास विसरू नका। बघतो या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य आपल्या उच्च राशी मेष मध्ये असतील आणि या सूर्यग्रहणाच्या एक 2 दिवसानंतर गुरुग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे। तर अशामध्ये या वर्षीचे हे पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वपूर्ण मानले जात आहे। सूर्यग्रहणाची सुरुवात दिनांक 20 एप्रिलला सकाळी 7:05 होईल। सूर्यग्रहणाचा खग्रास 8:07 होईल आणि सूर्यग्रहणाचा मध्यकाळ म्हणजेच परमग्रास सकाळी 9:47 होईल आणि या ग्रहणाची समाप्ती दुपारी 12:29 होईल। त्यामुळे या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटांचा राहील। ज्योतिषशास्त्रामध्ये बोलले जाते की सूर्यग्रहण आल्यानंतर या भूमीशी जोडलेली विपत्ती येतात, जसे की चंद्रग्रहणादरम्यान सामुद्रिक आपत्ती म्हणजेच की पाण्याशी संबंधित आपत्ती सर्वाधिक येतात। समुद्राच्या खोलवर पाण्यातही भूकंप येतात। परंतु बघतो यावेळीचे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आणि दक्षिण प्रशांत महासागर यासारख्या काही देशांमध्येही दिसून येणार आहे। भारतामध्ये दिसून न येण्याच्या कारणामुळे या ग्रहणाचा सूतक काळ भारतामध्ये मानला जाणार नाही। परंतु बघतो प्रत्येक खगोलशास्त्रीय घटनेचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या दोन्ही प्रकारचा प्रभाव पडतो, त्यामुळे 12 राशींवरही याचा प्रभाव पडणार आहे। त्यामुळे सावधानता तर बाळगावीच लागेल। ग्रहण कालावधी दरम्यान धार्मिक कार्ये पूजापाठ केल्या जात नाहीत। ग्रहणादरम्यान मंदिराचे पटही बंद असतात। गर्भवती महिलांसोबतच रोगी व्यक्तींनाही विशेष सावधानता या सूर्यग्रहणादरम्यान बाळगावी लागेल। बघतो एवढे लांब कालावधीचे सूर्यग्रहण आणि त्यावर सूर्यग्रहाचे आपली राशी मेष मध्ये असणे वैश्विक राजयोगात उलटापालटी घडवून आणू शकते। या सूर्यग्रहणाचा मेष राशीच्या जातकांवर प्रतिकूल प्रभाव पडेल। या राशींच्या लोकांना आपल्या स्वास्थ्याच्या बाबतीत अधिक सृजन राहावे लागेल, त्याचसोबत जोखमीच्या कामांपासून वाचून राहावे लागेल, नाहीतर कष्ट पडू शकतात। मेष राशीचे स्वामी ग्रह मंगळदेव आहे आणि आता तुमच्या राशीमध्ये सूर्य, चंद्र, बुध आणि राहू सारख्या ग्रहांची युती बनत आहे। अशामध्ये तुम्हाला आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल। अनावश्यक ताणतणावांपासून वाचून राहण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तुम्हाला आर्थिक मामल्यात आणि करिअरच्या क्षेत्रातही सूर्यग्रहणानंतर काही समस्यांचा सामना करावा लागेल। अधिकाऱ्यांच्या नाराजीसोबतच अपेक्षित प्रमोशन आणि लाभ प्राप्त होत नसल्यामुळे मानसिक त्रास जाणवू लागेल। तसे तर तुमच्या गुरु येण्यामुळे तुम्हाला काहीशी शांतीही मिळेल आणि तुम्ही जीवनामध्ये संतुलन बनवून ठेवण्यात यशस्वी व्हाल। बघतो मानले जाते की सूर्यग्रहणावेळी योग्य व खास गोष्टींची काळजी घेतली जाईल तर ग्रहण घर, कुटुंब, परिवार आणि व्यक्तीच्या जीवनाला फारसे काही प्रभावित करत नाही। मेष जातकांनी महादेव श्री शिवशंकरांची आराधना करावी, दुष्प्रभावांमध्ये कमी येईल। तर या सूर्यग्रहणाच्या कारणामुळे अजूनही काही राशी अशा आहेत की ज्यांना या अवधीमध्ये लाभ मिळेल, तर काही राशींना दुष्प्रभावांचा सामना करावा लागू शकतो। भक्तो ज्योतिष विद्वानांच्या अनुसार या ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव चार राशीवाल्यांवर सर्वाधिक पडेल, त्यामुळे या अवधीमध्ये या राशीवाल्यांना धनलाभ, पदोन्नती आणि नोकरी धंद्यात सफलता मिळू शकते। त्यामुळे सूर्यासमान चमकून उठेल यांचे भाग्य। या तर मग जाणून घेऊयात त्या चार राशी कोणकोणत्या आहेत। व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत राहा। बघतो या सूर्यग्रहणामुळे लाभान्वित होणारी
पहिली नशीबवान राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी। या सूर्यग्रहणाच्या प्रभावाने ऋषभ राशीवाल्यांना मिळकतीत वाढ होत जाईल, आकस्मिक धनप्राप्तीचे योग बनतील, जीवनसाथीच्या माध्यमातूनही धनलाभ होऊ शकतो, एकापेक्षा कित्येक अधिक माध्यमांतून धनप्राप्तीचे योग बनून येतील। जर तुम्ही नोकरी करत आहात तर कोणत्या अंशकालीन व्यापारातही तुम्ही तुमचा हातभार आजमावू शकता, जो की तुमच्या मिळकतीमध्ये वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल। हा वेळ तुमच्या जीवनामध्ये खुशी व आनंद घेऊन येईल। चारही बाजूंचे वातावरण अगदी सकारात्मक बनत असल्याचे पाहू लागाल। तुमच्या नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल। रोजगाराचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना शुभ बातमी मिळेल। आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होईल। बचत करण्यासाठी यशस्वी राहाल। तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होत जाईल। सरकारी संघटन अथवा सरकारी परियोजनेसाठी तुम्ही जर कोणते काम करता तर खूपच सावधगिरी बाळगून करा। डावाडोळा किंवा पायाला दुखापत होण्याची आशंका राहील, त्यामुळे सांभाळून राहा। ही वेळ तब्येतीसाठी काळजी घेण्यायोग्य राहील, कारण की आवश्यकतेपेक्षा जास्त काम करणे तुम्हाला थकावट आणि कमकुवतपणाचा अनुभव करून देईल, ज्याने तुम्ही आजारी पडू शकता। पण काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या योजनेमध्ये गती बनून राहील आणि तुम्हाला त्याचा उचित परिणाम प्राप्त होईल। या ग्रहणाच्या शुभ परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी ग्रहणाच्या कालावधी दरम्यान विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा। या लिस्ट मधील पुढील भाग्यशाली राशी आहे मिथुन राशी। सूर्यग्रहणाच्या प्रभावाने मिथुन राशीच्या जातकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याचा योग बनत आहे। बाहेरील प्रवासास जाण्याचे योग बनत आहेत। अडकलेले पैसे कुठे फसलेले धन परत मिळू शकते। वैवाहिक जातकांसाठी संतान प्राप्तीचे योग आहे। कोर्ट कचेरीत विजय प्राप्त होईल। विरोधींना मात देऊ शकता। तुम्हाला वैश्विक लाभ होईल। व्यावसायिक सफलता मिळेल। त्याचसोबत मानसन्मानात वाढ होईल। ग्रहणाच्या 2 दिवसानंतर गुरुग्रह राशी परिवर्तन करतील आणि मेष राशीमध्ये चरण करतील। हे गोचर अस्तावस्थेमध्ये राहील। देवगुरु तुमच्या मिळकतीमध्ये चारही बाजूंनी वाढ करून देण्याचे योग बनवतील। या दरम्यान सुखद बातम्यांची प्राप्ती होऊ शकते। तुम्हाला तुमच्या रोजगार करिअरमध्येही सफलता मिळण्याचे योग बनतील। याच वेळेदरम्यान तुमच्या वेतनातही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत। या दरम्यान जर तुमचे कोणी नातेवाईक अथवा मित्र परिवार बँकेतून कर्ज घेतील तर तुम्ही त्याचे जामीन म्हणजेच गॅरंटर बनू नका। दुसऱ्यांसाठी अनावश्यक जबाबदारी घेणे तुम्हाला महागात पडू शकते। थोडक्यात काय तर या दरम्यान केवळ आपल्याच कामाशीच काम ठेवा आणि मिळणाऱ्या शुभ परिणामांमध्ये शुभता वाढवण्यासाठी शिव पंचाक्षर स्तोत्राचा रोज पाठ करा। बघतो आता पुढील शुभ राशी आहे तुळ राशी। तुळ राशीवाल्यांना या ग्रहणामुळे खूपच जास्त फायदा होऊ शकतो। देवगुरु ग्रह तुमच्या सप्तम भावात प्रवेश करणार आहेत। हा गुरुचा गोचर तुम्हाला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या यशांची प्राप्ती करून देईल। तुमच्या मान सन्मानात वाढ तर होईलच, त्याचसोबत व्यापारातही उन्नती होण्याचे योग बनतील। लाखो करोडांच्या धनप्राप्तीचे योग आहेत। आता तुम्ही योग्य निर्णय घेऊन तुमच्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त करू लागाल। तुमच्या वडीलधाऱ्या माणसांसोबत किंवा गुरु समान माणसांसोबत जे पण तुमचे मतभेद सुरू होते तेही सर्व संपून जातील आणि तब्येतीच्या संबंधित समस्यांमध्येही कमी येऊ लागेल। गुप्त रूपात तुम्ही तुमच्या सुखांच्या प्राप्तीसाठी खर्च करत असल्याचे दिसून येईल, परंतु या खर्चासोबतच उत्तम धनलाभ होण्याचे योगही बनतील। अचानकपणे धनप्राप्ती होऊ शकते। कशाही प्रकारे पैतृक संपत्ती अथवा रूढीपूर्वक संपत्तीही मिळण्याची संभावना राहील। फक्त वाहन चालवते वेळी मात्र सावधानता बाळगावी लागेल, नुकसान होण्याची संभावना आहे। या कालावधी दरम्यान परिवारातील लोकांसोबत प्रेम आणि स्नेहसंबंध बनून राहतील। ज्या पण छोट्या मोठ्या समस्या अथवा वादविवाद सुरू होते त्यांमध्येही कमी येईल। शुभफळांमध्ये वाढ करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्रे धारण करा, व्रत उपवास करा, देवगुरूची पूजा करा, केळ्याच्या रोपाच्या मुळाची पूजा करा। आता या लिस्ट मधील पुढील भाग्यशाली राशी आहे धनुराशी। धनुराशीवाल्यांना सूर्यग्रहणाच्या प्रभावाने भाग्याची पूर्ण साथ मिळेल। यावेळी तुमचे भाग्य तुमच्यावर खुश राहील। जर तुम्ही व्यापारी आहात तर बक्कळ नफा होईल। नोकरी पेशा करणाऱ्या जातकांना वेतनासोबत पदोन्नती मिळू शकते। यात त्यांच्या सहकार्यांची साथ मिळेल। तुम्ही ज्या पण कामात हात घालाल त्यात यश प्राप्त कराल। तर जर तुम्ही कोणत्या नवीन कामात हात घालू इच्छिता तर ही वेळ अगदी योग्य राहील। वैवाहिक जीवन सुखदायी राहील, त्यात काहीच कमीपणा येणार नाही। धनुराशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडीफार अडचण येऊ शकते। त्याचसोबत गर्भवती धनुराशीवाल्या महिलांना या दरम्यान खूपच सावधानता बाळगावी लागेल। ग्रहण अथवा ग्रहणासंबंधित कोणत्या व्हिडिओलाही पाहणे तुमच्यासाठी नुकसानदायी सिद्ध होऊ शकते। रामरक्षा स्तोत्राचा पाठ करणे सर्वाधिक शुभ राहील। त्यासोबत ग्रहणादरम्यान नखे कापणे, केस विंचरणेही शुभ मानले जात नाही।
ज्योतिष मान्यतांनुसार ग्रहणा कालावधी दरम्यान चाकू कैची सारख्या वस्तूंनाही वापरू नये, त्यासोबत लांबच्या प्रवासापासून शक्यतो वाचून राहिले पाहिजे। तर अशा प्रकारे सूर्यग्रहाच्या मेष राशीत प्रवेश करण्याच्या कारणामुळे इतर ग्रहांच्या जुळून येणाऱ्या दुर्लभ संयोगामुळे या चार राशीवाल्यांसाठी खूपच मोठी शुभ संधी जुळून येत आहे। जीवनामध्ये मोठे सकारात्मक बदल घेऊन येत आहे, त्यामुळे सूर्याप्रमाणे त्यांचे भाग्य चमकणार आहे। आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।